सीबीआय मनीष सिसोदिया कडून दारूंना मिळणाऱ्या खैरातीची धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पण येत आहेत का? भास्कर जाधव यांना अजून ते शिशु वर्गात आहेत। देवेंद्र फडणवीसजींशी तुलना आणि खडाजंगी करण्यामध्ये अजून किमान त्यांना 5 टर्म जातील की तुम्ही सुद्धा हिंदी चित्रपटातील असराणी सारखे झालात। शोलेतील जसा असराणी आहे, आधे उधर पीछे है क्या कोई दिख नहीं रहा है। आज संपूर्ण देश हे पाहतोय की आम आदमी पार्टीचा चेहरा टराटरा फाटून सत्य समोर येत आहे। दिल्लीतील मनीष सिसोदिया आम आदमी पक्षाचे याने राज्य उत्पादन शुल्क एक्साइज साठी जे मद्य धोरण केलं त्यात मद्य उत्पादक मद्य विक्रेते या सगळ्यांना खैरात वाटली आणि त्या बदल्यामध्ये काही ना काही व्यवहार झाला याबद्दलचा आरोप तसे पुरावे आणि त्यामध्ये अटक सुद्धा झाली। ज्या गोष्टी आता समोर येत आहेत समाज माध्यमांवर आणि माहितीच्या आधारावर त्यात एक गंभीर प्रश्न आता समोर येतोय। ज्या काळामध्ये आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया हे दारूवाल्यांशी खैरातीचे धंदे करत होते त्याच काळामध्ये उद्धव ठाकरेजींच्या सरकारमधली महाराष्ट्र विकास आघाडी आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात तळीरामांचं सरकार चालवत होते आणि मग विदेशी दारूवरचा 50% कर माफ, डिस्को पब बारवर शुल्क माफ, किराणाच्या दुकानामध्ये वाईनची लायसन्स, हे सगळे धंदे उद्धव ठाकरेजींचं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार त्याच काळामध्ये महाराष्ट्रात करत होतं। सीबीआय जी चौकशी करते त्यांना ही शंका मनात उपस्थित होते की आता सीबीआय मनीष सिसोदियाकडून दारूंना मिळणाऱ्या खैरातीची धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पण येत आहेत का? आणि उद्धवजींचं सरकार तत्कालीन या पद्धतीचे मद्य विक्रेते आणि मद्य उत्पादक यांना देणाऱ्या खैरातीची सुद्धा चौकशी होणार का? अशा शंका उपस्थित होऊन त्या दिशेने चौकशी होऊ शकते असं दिसतंय। भास्कर जाधव यांना अजून ते शिशु वर्गात आहेत। देवेंद्र फडणवीसजींशी तुलना आणि खडाजंगी करण्यामध्ये अजून किमान त्यांना 5 टर्म जातील एवढंच मी या ठिकाणी सांगू शकेन। सरकार संवेदनशील आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मकच विचार करेल। आंदोलनाची त्यांच्यावर पाळी येता कामा नये। त्यांच्या ज्या योग्य मागण्या आहेत त्याच्यावर सरकार तातडीने निर्णय करेल असा माझा भरोसा आहे। मुळामध्ये माझ्या समोर प्रश्नच आहे की हा गट आणला कुठून? आपण ठाकरे गट हा कायदेशीर अस्तित्वात कुठला गट आहे? त्याला कुठली मान्यता आहे? निवडणूक आयोगाची मान्यता आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेत सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष कोणी त्याला मान्यता दिली आहे का? कुठल्या न्यायालयाने मान्यता दिली आहे? असा कुठला गटच आहे का हा माझा प्रश्न आहे। आणि त्यामुळे राज्यामध्ये आताच्या प्रचलित निर्णयानुसार एकच शिवसेना आहे ज्याचं मुख्य नेते एकनाथ शिंदेजी आहेत आणि त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्णयापेक्षा दुसरा कुठला गट आणि दुसरी कुठली पक्ष हा अस्तित्वात आहे का हाच माझा कायदेशीर प्रश्न आहे। सर, उद्धव ठाकरेंची सभा झाली, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये
भाजपवरती खरतर निशाणा साधलेला आहे. मोगॅम्बोच्या अनेक पिढ्या उतरल्या तरी शिवसेना ही संपणार नाही. ती वृक्षाप्रमाणे आहे. बांडगुळं किती लागली तरी वृक्ष हा अजून वाढत राहणार. आणि जी ही बंडखोरी करून जी आमच्यामध्ये आग निर्माण केली त्याचा आता नड्डांना प्रत्युत्तर मिळणार असं त्यांनी. उद्धवजींची मनस्थिती आम्ही समजू शकतो. त्यांचा थैथाट, तळतळाट, त्रागा, नैराश्य, वैफल्य या सगळ्या गोष्टी आम्ही समजू शकतो. राजकारणामध्ये टीकेला भारतीय जनता पक्ष ना काल घाबरली ना आज घाबरणार ना उद्या घाबरेल. पण राजकारणाचे काही संकेत असतात त्या संकेताप्रमाणे टीका करताना सुद्धा संयम आणि मर्यादा यांची अपेक्षा असते. संयम आणि मर्यादा पाळायच्याच नसतील आणि आमचं श्रद्धास्थान अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींवर वारंवार दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ते जर अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करणार असतील तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही. मी तर कोकणी माणूस आहे. उद्धवजींनी हे लक्षात ठेवावं. आमच्याकडे तर त्याहून निर्साल शब्द आहेत. आम्ही तुमचीही त्या ठिकाणी मांडणी अशी करू शकतो की तुम्ही सुद्धा हिंदी चित्रपटातील असराणी सारखे झालात. शोलेतील जसं असराणी आहे, आधे उधर पीछे घ्या क्या कोई दिख नहीं रहा है, असं आज हिंदी चित्रपटातील असराणी म्हणजे उद्धवजी तुम्ही, अशीही आम्ही मांडणी करू शकतो. आज ही सुरुवात केली आहे, वेळीच थांबला नाहीत. तर यातल्या सगळ्या मर्यादा आम्ही सोडू पण अशा पद्धतीने खालची टीका सहन करणार नाही. कुठले? मला याची माहिती नाही. माहिती घेऊन मी बोलेन.